जानेवारी महिना सुरू झाला की आपल्याला सगळ्यात पहिले वेध लागतात ते संक्रांतीचे. आणि संक्रांत म्हटली की सगळ्यांना आठवण येते तिळगुळाची, तिळगुळाचे लाडू, तिळाचे पदार्थ. तर आपण आज त्याच पारंपरिक पद्धतीची आपण एक रेसिपी बनवणार आहोत, तिळाचे लाडू. एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारे आणि त्याचे प्रमाणसुद्धा ना आपल्याला लक्षात राहणार असेच आहेत. तर त्यासाठी आपण ना प्रथम बघूया साहित्य काय लागतं ते. तर मी घेते 1/2 किलो तीळ घेतली तिथे. 1/2 किलोला बरोबर आपल्याला 1/2 किलो गुळच लागतो आहे. सुगंधासाठी आपण वेलची पावडर घेतली आहे. वेलची पावडर आहे ती सालीसकट वापरलेली आहे. मुठभरच हे शेंगदाणे घेतलेत, आपली एक मूठ भरूनच फक्त शेंगदाणे घ्यायचे आहेत. आणि चमच्याभर आपल्याला साजूक तूप लागणार आहे. लाडू बनवायला सुरुवात करूया आपण. गॅसवरती मी कढई ठेवली आहे, मीडियम लो हीटवरती आपण गॅस चालू करायचा आहे. सगळ्यात पहिले आपण तीळ टाकून घेऊया. तीळ मी स्वच्छ धुऊ साफ करून घेतलेले आहेत, निवडून वगैरे. तीळ आपण सतत भाजत राहायचं आहे, थांबायचं नाही आहे, नाही तर एक खाली तीळ करपते. तीळ भाजायला तरी पण आपल्याला 5-6 मिनिटं लागतील. तिळाचा तडतड तडतड आवाज यायला लागलाय. आता ह्यावेळेला आता आपण गॅस बारीक करणार आहोत. ते आता एकदमच डान्स करायला लागतील. मग आपण समजायचं की आपले तीळ भाजून झालेत. तीळ उडायला लागलेत ना आता. आणि प्रत्येक दाणा फुलून वेगळा झालाय, म्हणजे आता आपले तीळ भाजून झालेत. अजून थोडं 1/2-1 मिनिट आपण भाजून घेऊया आणि वेगळ्या ताटात पाडूया. ते भाजून झाले की आता आपण वेगळे काढूया. त्याच कढईत आपण दाणे टाकूया. हे थोडे मी भिजवलेले दाणे आहेत, म्हणजे आता नुसते ओले करून घेतलेले दाणे आहेत. शेंगदाणे थोडेसे ओले करून भाजले म्हणजे खरपूस आतपर्यंत चांगले भाजतात. दाणेसुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरतीच भाजायचे, काळे होऊन द्यायचे नाही आहेत. शेंगदाणे भाजायला पण 5-6 मिनिटं लागतील. 5-6 मिनिटं भाजले म्हणजे ते पण खरपूस भाजतील. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झालेत. ते शेंगदाणे थंड होऊन त्याचे 2 तुकडे आपण करेपर्यंत, म्हणजे साल वगैरे काढून त्याचे 2 तुकडे करून घेऊया शेंगदाण्याचे. ते होईपर्यंत आपण गुळाचा पाक करून घेऊया. शेंगदाणे मी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते, म्हणजे थंड होतील लवकर. त्याच कढईत मी गुळाचा पाक करायला घेते. 1/2 चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे, साजूक तूप आहे. आणि 1/2 किलो गूळ, हा 1/2 किलो गूळ घेतलाय. मंद गॅसवरती ठेवायचा आहे तो. नॉनस्टिक भांड्यातच पाक करायला घ्यायचा आपण, म्हणजे सारण कुठलंच कढईला वगैरे चिटकत नाही आणि आपल्याला पूर्ण ती वस्तू वापरायला, म्हणजे करायला मिळते. हे नॉनस्टिक भांडंच घेतले मी पाक करायला. पाण्याचा अंशसुद्धा नाही टाकायचा आपल्याला ह्यात, कारण मग आपल्याला पाक जमतो नाही जमतो असं होतं. पाक होतोय तोपर्यंत शेंगदाण्याची साल काढून मी त्याचे 2 तुकडे करून घेते. गूळ सतत हलवत राहायचं आहे. गूळ विरघळायला लागलाय. तिळाच्या लाडूसाठी आपण चिक्कीचा गुळच वापरलाय. साध्या गुळामध्ये पण होतो, पण ते नरम लाडू होतात. सतत हलवत राहायचे. 3 ते 4 मिनिटात गुळ आता विरघळेल. मग गुळ विरघळल्यावर आपण सगळं साहित्य टाकू. गुळ पूर्ण विरघळलाय. गुळ विरघळण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं लागलीत. ते ह्यात आपण टाकूया वेलची पावडर.
ही साधी सकट वापरलेली वेलची पावडर आहे, म्हणून मी पाऊण चमचा वापरते. साधी सकट नसेल तर तुम्ही पाव चमचा वापरू शकता. तेल टाकूया आणि शेंगदाणे बघा मी दोन करून घेतलेत, साल वगैरे काढून शेंगदाणे सुद्धा टाकूया. गॅस बंद करायचा आहे. हे मिश्रण भरभर भरभर हलवायचं आहे आपल्याला. काळजी घ्यायची, अंगावर उडणार नाही याची. नॉनस्टिक वापरल्यामुळे गुळ काय खाली चिकटलाच नाही जरा सुद्धा. आता हे मिक्स झालेलं मिश्रण आहे ते आपण ताटात काढून घेऊया, म्हणजे आपल्याला पटकन लाडू वळता येतील. मिश्रण मी पूर्ण काढलेलं आहे ताटामध्ये. कढईमध्ये नॉनस्टिक असल्यामुळे काही राहिलेलं नाही. आता आपण हाताला तूप लावून त्याचे छोटे छोटे वाळी लाडू वळूया. लाडू वळायला घेऊया. थोडंसं तूप लावायचं हाताला आणि चमच्याने थोडं थोडं मिश्रण आपल्या हातात घ्यायचं, थोडं सांभाळूनच, खूपच गरम आहे. एक एक लाडू बनवून आपण वेगळा ठेवू दे. थोडं थोडं तूप लावायचंच आहे आपल्याला. बोटाने काढू नका, चमच्याने सरकवून सरकवून घ्या. मिश्रण पसरून ठेवायचं नाही तर मग मिश्रण थंड झालं तर लाडू वळणार नाही. तसा जोरात चटका बसतो मग हाताला. गरम गरम करायचं. तूप नाही लावलं म्हणजे हाताला पाक चिकटतो ना. ते लाडू प्लीज जवळजवळ 35 ते 40 लाडू तयार होतात. खूप मस्त सोप्या पद्धतीने बनवलेले लाडू तुम्ही पण करा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.